राजाराम राजांच्या पत्नी महाराणी ताराबाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील असामान्य व्यक्तिमत्व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती संभाजीराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ राजाराम राजांचे ताराबाईंशी लग्न लावून दिले ताराबाई ह्या राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी होत्या रायगडावरच त्यांना भालाफेक घोडेस्वारी तलवारबाजी यांचे शिक्षण मिळाले राजकुटुंबात प्रवेश झाल्याने जेवढा सुखाचा आनंद घ्यावा लागणार होता तसेच दुःखाचे डोंगरही पचवावे लागणार होते इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये हंबीररावांचा तोफेचा गोळा लागून मृत्यू झाल्याचे समजताच ताराबाईंना प्रचंड दुःख झाले होते छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर महाराणी येसुबाईंच्या सल्ल्याने राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंब कबिला त्यांच्यासोबत रायगडाबाहेर पडला राजाराम राजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार महाराणी ताराबाई यांच्याकडे देऊन त्यांच्या मदतीला रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव यांसारखे मुसद्दी आणि वीर ठेवले होते ताराबाईंनी लवकरच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली औरंगजेब मराठा सरदारांना वतनाची लालच दाखवून स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे शिवाजीराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत चालू करण्याचा निर्णय अगदी नाईलाजाने ताराबाईंना घ्यावा लागला होता राजाराम राजांच्या आज्ञेने विशाळगडावर असलेल्या ताराबाई गुप्तरित्या जिंजी किल्ल्यावर पोहोचल्या जिंजीच्या वास्तव्यात असताना दिनांक नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी ताराबाईंना मुलगा झाला त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले जिंजी किल्ला जुल्फीकार खानाने जिंकून घेतल्यानंतर ताराबाई ह्या राजाराम राजांसोबत महाराष्ट्रात परतल्या सततची दगदग आणि प्रवासामुळे सिंहगडावर असताना छत्रपती राजाराम राजांचा मृत्यू झाला त्यावेळी ताराबाई ह्या विशाल गडावर होत्या एकीकडे औरंगजेबाचा वाढता जोर आणि दुसरीकडे स्वराज्याचे छत्रपती मृत्युमुखी पडले असताना जराही विचलित न होता ताराबाईंनी स्वतःला सावरले ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला शिवाजीराजांना राज्याभिषेक करवून त्यांना छत्रपती म्हणून घोषित केले शिवाजीराजे लहान असल्याने स्वराज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे ताराबाईंनी स्वतःच्या हाती घेतली रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण परशुराम पंत खंडोबळाल धनाजी जाधव संताजी घोरपडे खंडेराव दाभाडे सिद्धोजी घोरपडे उदाजी चव्हाण कान्होजी आंग्रे अशा अनेक सरदारांच्या मदतीने ताराबाईंनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते मोगलांनी वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त लढवायचा शत्रूची जेवढी हानी करता येईल तेवढी करायची आणि पावसाळा तोंडावर आला की मोगलांकडून जबरदस्त रक्कम घेऊन किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि हाच किल्ला काही दिवसांनी परत घ्यायचा असा सपाटा ताराबाईंनी लावला होता ताराबाईंच्या ह्या नीतीमुळे औरंगजेब अगदी मेटाकुटीला आला होता शत्रूच्या कैदीतून सुटून आल्यानंतर शाहूराजांनी सातारा येथे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही आपली राजधानी घोषित केली शाहू महाराज हे स्वराज्याचे खरे वारसदार होते पण ताराबाईंना हे मान्य नव्हते त्यांचे असे म्हणणे होते की छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेले राज्य राजांनी राखले होते त्यामुळेच शाहू महाराज हे वारसदार ठरू शकत नाहीत त्यामुळे ताराबाईंना मांडणारा आणि शाहूराजांना मांडणारा असे दोन गट तयार झाले ताराबाईंनी पन्हाळा ही राजधानी घोषित केली होती ताराबाईंना अनपेक्षित अशी घटना पन्हाळगडावर घडली राजाराम राजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाईंनी ताराबाईंना कैद करून स्वतःच्या मुलास संभाजीराजांना गादीवर बसवले या कैदेत असतानाच ताराबाईंचे पुत्र शिवाजीराजांचा मृत्यू झाला इसवी सन सतराशे तीस साली वारणेच्या काठी झालेल्या युद्धात राजसबाई पुत्र संभाजीराजांचा पराभव झाला संभाजीराजांचे संपूर्ण कुटुंब शाहूराजांच्या ताब्यात आले पण ताराबाईंनी शाहूंबरोबर साताऱ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना साताऱ्यात आणण्यात आले दिनांक दहा डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी साताऱ्याच्या मुक्कामातच महाराणी ताराबाईंचा मृत्यू झाला महाराणी ताराबाईंनी आपल्या वडिलांचा शौर्याचा पराक्रमाचा वारसा पुढे चालवला ताराबाईंनी शिवाजीराजांप्रमाणेच माणसे जपली नव्याने निर्माण केली आपल्या हुशारीच्या जोरावर औरंगजेबाला त्याचे उरलेले आयुष्य मोहिमा करण्यात आणि किल्ले घेण्याच्या कामी खर्च करायला भाग पाडले ताराबाईंच्या एकंदर काम करण्याच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना मोगली इतिहासकार खापीखाण म्हणतो की ताराबाई ह्या राजाराम राजांच्या थोरल्या पत्नी त्या अतिशय बुद्धिमान आणि शहाण्या होत्या सैन्याची व्यवस्था आणि कारभार याबाबतीत राजाराम राजांच्या हयातीतच ताराबाईंनी मोठा लौकिक मिळवला होता पुढे जाऊन तो म्हणतो राजाराम राजांच्या पत्नी ताराबाईंनी विलक्षण धामधूम उडवली होती त्यात त्यांच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकट झाले आहेत त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली भीमसेन सक्सेना नावाचा मोगली इतिहासकार म्हणतो की ताराबाईंनी इतकी उत्तम व्यवस्था केली की मराठे सरदार तिच्या आज्ञेशिवाय काहीही करीत नसत कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त हे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात की दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली महाराणी ताराबाईंची समाधी संगम माऊली जिल्हा सातारा येथे आहे तर ताराबाई पुत्र शिवाजीराजांची समाधी पन्हाळगडावर आहे हा व्हिडिओ डॉक्टर सदाशिवशिवदे यांचा रणरागिणी तारा हा ग्रंथ डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध हा ग्रंथ तर डॉक्टर धनंजय आचार्य यांचा संगमेश्वर ते खुलदाबाद इत्यादी ग्रंथांच्या आधाराने बनवला आहे